संध्याकाळची वेळ होती. सुजित आणि राधा मननगडला चालले होते त्यांच्या मित्राच्या लग्नाला. सुजित, आपण हे कोणत्या ठिकाणी आलो आहोत? इथे तर कोणीच दिसत नाहीये. हो, मला वाटतंय आपण रस्ता विसरलोय. बहुतेक आपण चुकीचं वळण घेतलंय. पण बघ, समोर गाव दिसतंय, तिथेच कोणाला तरी विचारूया. ठीक आहे. सूर्यास्त झाला आणि ते दोघे फुलोरा गावच्या हद्दीच्या आत आले. सुजितने कार चौकावरच थांबवली. हे गाव तर अगदी सामसूम दिसतंय. एकही माणूस दिसत नाहीये. विचित्रच आहे. तेव्हाच कोणीतरी काचेवर टकटक केलं. ती एक म्हातारी बाई होती, कमरेत वाकलेली. सुजितने कारची काच खाली केली. तुम्ही या गावात नवीन दिसताय. हो आजी, आम्ही रस्ता चुकलोय. आम्हाला मननगडला जायचंय. मननगड तर इथून खूप लांब आहे. मागच्या मोठ्या वळणावरून तुला विरुद्ध दिशेला जायचं होत. अरे यार आजी, इथे एखाद हॉटेल बिटेल आहे का? या उसाड गावात हॉटेल कस असू शकत? मग अशी एखादी जागा आहे का तिथे आम्ही रात्र काढू शकू? आहे माझ घर, हवं तर तुम्ही तिथे रात्र काढू शकता. सुजित आणि राधाने एकमेकांकडे पाहिलं. राधा बघ, आपल्याला मननगडला पोहोचायला अजून खूप वेळ लागेल. आणि आता मध्यरात्री आपण योग्य ठिकाणी चाललो आहोत की नाही हे माहीत नाही. मला वाटतं आपण आज इथेच थांबलेलं बरं. ठीक आहे आजी, आम्ही तुमच्यासोबत येत आहोत. सुजितने गाडी पार्क केली आणि त्या म्हाताऱ्या बाईच्या मागे जाऊ लागले. वाटेत दोघं आजूबाजूला पाहत होते. सगळी घरं रिकामी होती. सुजित, हे गाव विचित्र वाटत नाहीये का? हो आजी, इथे कोणी राहत नाही का? नाही बाळा, सगळे हडळीला घाबरतात. हडळ? हो हडळ. गावकऱ्यांना वाटत की रात्री या गावात एक हडळ फिरते. आंधळी हडळ. हडळ? ती सुद्धा आंधळी? काय मस्करी आहे. हो, तू शहरातला आहेस ना, तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही. पण हेच खरंय. असो, माझं घर आलं. म्हातारी बाई त्या दोघांना घराच्या आत घेऊन गेली. ही पहा तुमची खोली, मी तुम्हा दोघांसाठी जेवण करते. हो आजी. सुजित आणि राधा त्या खोलीमध्ये गेले आणि हात पाय धुवून तयार झाले. बरं झालं आपल्याला राहायला जागा तरी मिळाली. पण तुला हे गाव विचित्र वाटत नाही का? सगळे गावकरी हडळीच्या भीतीने पळून गेले. हे बघ राधा, हे गावकरी असतातच साधे भोळे. प्रत्येक अंधविश्वासावर विश्वास ठेवतात. जो भूत प्रेत नसतातच त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवतात. हे तर मलाही माहित आहे, पण काहीतरी गडबड नक्कीच आहे. मला एकही माणूस दिसला नाही या म्हाताऱ्या बाईशिवाय. जर सर्वांनी गाव सोडलं, मग ही म्हातारी बाई अजून इथे का आहे? चला त्यांनाच विचारूया. नाहीतर या गावामध्ये टीव्ही वगैरे काहीच नाहीये. निदान गोष्ट ऐकून आपलं मनोरंजन तरी करून घेऊया. जेव्हा ते दोघे आले तेव्हा त्यांच्या समोर भरपूर पदार्थ होते. एवढं जेवण? अतिथी देवो भव. या गावात येतातच असे किती लोक, म्हणून विचार केला तुम्हा दोघांसाठीच सगळं करावं. थँक्यू आजी, तुम्हाला माहिती नाहीये मला किती भूक लागली आहे. जेवा. सुजित आणि राधा जेवत होते आणि म्हातारी मनातल्या मनात हसत होती. बळीचे बकरे. जेव्हा दोघांचं जेवण झालं तेव्हा सुजित म्हातारीकडे गेला. आजी, तुम्ही आम्हाला या गावची गोष्ट सांगू शकता का? हो हो. आजपासून 40 वर्षांपूर्वी या गावात एक मुलगी लग्न होऊन आली. फुलवा. फुलवा खूपच सुंदर होती. फुलवाचं सौंदर्य गावातल्या म्हाताऱ्या जमीनदाराला आवडलं होतं. त्याची फुलवावर वाईट नजर होती. एक दिवस जमीनदाराने फुलवाला गावाच्या बाहेर अडवलं. ए फुलवा, कुठे चाललीयस? घरी चाललीये जमीनदार साहेब. माझ्या सोबत घरी चल, तुला राणीसारखं ठेवेन. शी, या कसल्या घाणेरड्या गोष्टी करताय तुम्ही? खूप सती सावित्री सारखी बोलतेस. जसं काय तुला माहितीच नाही मी काय बोलतोय ते. तुझा पती तुला फक्त 2 वेळचं अन्न देऊ शकतो, पण जर माझ्या सोबत आलीस तर सोन्याने मडवून ठेवेन.
मला सोनं नकोय, माझे पतीच माझे परमेश्वर आहेत. फुलवा तेथून निघून गेली, पण जमीनदाराला फुलवा कोणत्याही परिस्थितीत हवी होती. त्याने षडयंत्र रचायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जमीनदार फुलवाच्या घराच्या बाहेर आला आणि जोर जोरात ओरडू लागला. ही फुलवा चेटकीण आहे, काळी जादू करते. मी काल रात्री हिला जंगलात जादू टोना करताना पाहिलाय. अच्छा, माझ्याकडे पुरावा आहे. काल रात्री फुलवाने तिचं सगळं सामान इथेच या झाडाखाली गाडलं आहे. इथे खोदा, खरं काय आणि खोटं काय सगळ्यांनाच कळेल. फुलवाच्या पतीने त्या झाडाखाली खोदलं तर तिथे हाडं, लिंबू आणि जादू टोण्याचं सामान सापडलं. फुलवाच्या पतीला आणि गावकऱ्यांना खात्री पटली की फुलवा खरंच चेटकीण आहे, ती काळी जादू करते. आणि म्हणून गावकऱ्यांनी दगड मारून मारून फुलवाला गावातून हाकलून दिलं. फुलवाला खायलाही काही नव्हतं. जमीनदाराने खूप प्रयत्न केले फुलवाला त्याच्या घरी आणायचे, पण फुलवाने काही त्याचं ऐकलं नाही. आणि ती उपाशी तहानलेली गावाच्या बाहेर फिरत मरून गेली. आणि फुलवा हडळ बनली. सर्वात आधी फुलवाने जमीनदाराला धरलं. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू, तुला सोडणार नाही, नाही सोडणार तुला. फुलवाने तिचे दात त्याच्या मानेत रोवून त्याच रक्त शोषून घेतलं. मग पाळी आली फुलवाच्या पतीची. तुला माझ्या पेक्षा त्या जमीनदारावर विश्वास होता ना, म्हणून मला लग्न करून आणलं होतस का? नाही नाही नाही, नको नको. आणि मग फुलवाने एक एक करत कित्येक गावकऱ्यांना मृत्यू दिला. काही गावकरी गाव सोडून पळाले. खूप लोक मारले गेले. तेव्हापासून या फुलेरा गावात कोणीच येत नाही. हे सगळं तर ठीक आहे, पण तुम्ही अजून जिवंत कशा? तुम्हाला त्या हडळीने का मारलं नाही? कारण मीच ती हडळे. म्हातारी भयंकर हडळ दिसू लागली. जिला पाहून सुजित आणि राधाचे डोळे विस्फारले गेले. आणि ते लोक तिथून पळून जातील. हडळीने राधाच्या मानेत तिचे दात खुपसून रक्त शोषून घेतलं. राधा! आणि सुजितचंही तेच केलं. सुजितचेही रक्त शोषून हडळ खुश झाली. किती वर्षांनी कोणाचं तरी रक्त प्यायले, कोणास ठाऊक पुढला कोण असेल ज्याला या फुलेरा गावाची गोष्ट ऐकायची असेल. हा 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 ह